मित्रांनो मराठी मालिका नाटक चित्रपटातून अभिनेता राहुल मेंदळे आणि त्यांची पत्नी श्वेता मेहंदडे यांनी अनेक वर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे राहुल आणि श्वेता हे दोघेही मराठी सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखले जातात दरम्यान या दोघांनी नुकताच धक्का एक धक्कादायक खुलासा केला आहे त्यामुळे आता सर्वांच्याच भुया उजावलेल्या आहेत एका मुलाखतीमध्ये राहुल आणि श्वेता म्हणाले मागील दोन वर्ष हे आमच्यासाठी खूपच कठीण गेले कारण या दोन वर्षांमध्ये आम्हाला कामही मिळत नव्हतं आणि असे असताना एके दिवशी अचानक राहुलला बोल येणे बंद झाले डॉक्टरांकडे गेल्यानंतर आम्हाला समजलं त्याला ब्रेन स्ट्रोक असल्याचे निदान झाले पुढे श्वेता म्हणाली तेव्हा मी एका मालिकेची शूटिंग करत होते नाटकांचे प्रयोग सुद्धा सुरू होते आणि मला पुण्यामध्ये असताना बाबांचा फोन आला की राहुल ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले संध्याकाळी माझा शो होता पण एन वेळेस त्याला नाही बोलू शकत नव्हते तेव्हा मी खूपच रडत होते मी हे कोणालाही सांगितले नाही आहे मी सगळं कसं का केले हे मलाही कळत नाही असे श्वेताने म्हटले आहे या कठीण काळामध्ये राहुल जे वडील आणि त्यांचे कुटुंब आमच्या सोबत उभे राहिले असेही तिने सांगितले कलाकाराला बोलता न येणे यांसारखे मोठे संकट दुसरे काय मात्र अशी परिस्थिती असतानाही राहुलने जिद्दीने नाटकाचा प्रयोग केला असा अभिनेत्री श्वेता मेहंद्रीने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे मागील दोन वर्ष त्यांच्या आयुष्यात खूपच कठीण गेले आणि त्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले असे सांगितले आहे तर तुम्हाला कलाकार जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच मराठी व्हायरल न्यूज बघण्यासाठी साठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा